हा जो एकलव्य आहे या एकव्याचा अंगठा तोडला पण त्याहीपेक्षा एक वाईट गोष्ट अशी घडली जी महाभारतकारांनी नोंदवलेली आहे मग तुम्हाला मी काय सांगतो ते कळेल ही घटना घडली तेव्हा अर्जुन साक्षीदार आहे तिथे अर्जुन काय अगदी कुकलं बाळ नाही आहे अगदी लहान नाही तो हे तर सगळं बघतो आहे ज्या क्षणी त्यांच्या ता तोंडातून असं शब्द बाहेर पडला आहे की वेतनंदी येत म त्या क्षणी त्यांना अडवायला पाहिजे होतं आचार्य तुम्ही याला विद्या दिलीत तुम्ही दिलीत का नाही ना दिलीत मग कशाच्या आधारावर तुम्ही गुरुदक्षिणा मागताय हां जी काय तुम्हाला गुरुदक्षिणा मी देतो ना मी राजपुत्र आहे मी राजघराण्यातला पाई काय तुम्हाला पाहिजे मी देतो ना तो देणार कुठून तुम्हाला आहे काय त्याच्याकडे आणि कसं मागता तुम्ही हे बोलला नाही तू बघा मला ही घटना आहे मला अतिशय वेदना झाल्या की अर्जुन अर्जुनाच्या ब्रिदाला जागला नाही तुझ्याच वयाचा मुलगा आहे तो कसलीच सुविधा नसताना तो इथे रानामानात रानोमाळ झाला आयुष्याचं रान केलं त्यांनी आणि एवढी विद्या संपादन करू तुला आणि तुझ्या गुरुला चालत त्याच्याजवळ त्यांनी खेचून नेले तुला कळत नाही एवढं काय झालंय ते आणि तू शांतपणे गपत राहतोस बघत राहतोस व्यासांची कमाल पुढेच आहे जेव्हा त्यांनी त्याचा अंगठा कापून दिला त्याची लगेच प्रतिक्रिया पुढच्या श एका अर्ध्या चरणात मांडलेली आहे काय म्हणले असेल तत् अर्जुन अप्रित विगत ज्वरा ज्या क्षणी अंथाक आपण टाकला त्या क्षणी अर्जुनाचा आपण ज्याला प्रेशर म्हणतो टेन्शन म्हणतो त्या अर्जुनाच्या डोक्यावर आहे अरे बापरे हा विद्यार्थी पुढे गेला तर माझं काय होणार हा आत्ता जर एवढा पुढे गेलेला आहे हा काही करू शकतो त्यामुळे त्याच्या पोटात जे भय आहे त्यानंतर तत्व अर्जुन हा प्रीतमना त्या क्षणी अर्जुनाचा आर्ज, चेहरा त्याला आनंद झाला परमानंद झाला हो आपल्या रस्त्यातला अडसर दूर झाला बभू व विगत हा ज्वर म्हणजे टेन्शन ज्वर म्हणजे एक तऱ्हेचा प्रभाव जो त्याच्यावरती होता त्याच्या अस्तित्वाचा त्याच्या कौ त्याचा कौशल्याचा कौ। तो निखळून गेला आता तुमच्या लक्षात आलं असेल की एका एकलव्याच्या अस्तित्वाच्या धाकानं दोन माणसं वरून खाली आली याचा परिणाम असा झाला की अभिमन्यू त्याचा चालता बोलता भरल्या ताटावरनं गेला आणि अंगठ्याच्या मोबदल्यात त्यांचं ता मिणक कापलं गेलं हे आपल्या दा लक्षात आलं का महाभारतकार कोणाचंही दृश्य लपवीत नाहीत कोणाचाही गुण कमी करत नाहीत एवढीच गोष्ट असली तरी सांगण्याकरता त्यातून भीती वाटत नाही अर्जुन हा कृष्णाचा भक्त होणार आहे का पांडुता अचिंक्य योद्धा आहे आणि त्यांनी शंकराशी युद्ध केलेल्या वगैरे आहेत ते लक्षात ठेवत नाहीत त्या क्षणी काय घडलं कोणाचाही मुलाज जात न ठेवतात जे लिहितात त्यांचंच नाव महर्षी व्यास आहे आणि व्यासांचं संबंध आयुष्यभर एकच मोहीम होती या जगामध्ये एकच शक्य आहे एकच व्यक्ती ज्येष्ठ आहे आणि ती म्हणजे माणूस नाही माणुषात किंचितन श्रेष्ठम असं त्यांनी सांगितलेलं आहे जगामध्ये माणसापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही आणि त्याला जास्तीत जास्त सुधारणा ना करणार तेही करणं शक्य आहे त्याकरता त्याने एवढी प्रचंड साहित्य संपदा निर्माण करून ठेवले म्हणून आपण म्हणतो नमोस्त ते, ते व्यास विशाल बुद्धे कोण आहे आपल्या भारतातला हा माणूस आहे आपल्या जगातला हा पहिला असा माणूस आहे जगातला की त्याने या जगाला कसं वागावं शिकवलं कसं वागू नये शिकवलं एका महाभारतापुरता व्यासंत मर्यादा नाही प्रचंड वाङ्मय निर्माण केले सगळी अठ्ठा पुराणे त्यांच्या नावावर आहेत सगळ्या लोककथा आहेत त्या सगळे एकत्र केल्या वेदांचे विभाग केले भादराण्याची सूत्र लिहिली कामच करून ठेवलं की तुम्हाला पुढे जाताच येणार नाही आणि त्या व्यासांना आपण नाकारतो आपण ओळखत नाही त्यांना त्यांचं कर्तृत्व आपल्याला माहिती नाही काय परिस्थिती काय आपण मिळवलं आपण या एकलव्य पुढे काय झालं ते व्यासानं सांगा असं वाटत नाही पण एकलव्याचा जो त्या काळामधला धबधबा आहे तो प्रचंड आहे सुधारित प्रतीत नाही आहे परंतु कंभकोण प्रतिमध्ये मात्र अशी नोंद केलेली आहे हे केल्या सामर्थ्य प्रचंड आहे आजही भिल्ल नवा वापरता माण सोडतात त्याचं स्मरण म्हणून आपण ऐकून माहिती असेल आपल्याला तर ह्या याच्याशी द्वंद्वयुद्ध करण्याकरता कोणी टिकत नसे म्हणून स्वतः श्रीकृष्णाने त्याच्याशी द्वंद्वयुद्ध करून त्याला ठार मारला इतका त्याचा अधिकार मोठा आहे सामर्थ्यामध्ये सुद्धा सुद्धा पण ही घटना फक्त एकाच प्रतीमध्ये आहे मला ती असंभव वाटत नाही शक्य असू शक्य पण ते आमच्या मूळ प्रतीत नाही आहे हा जो एकलव्य आहे हा एकलव्य इथून नाहीसा होतो अर्जुन पुढे जातो अर्जुन तऱ्हेचे जा मान मारात मिळवतो मिळवतो धनुष्य त्याला मिळतं सगळं मिळतं सगळं मिळतं सगळं मिळतं फक्त अभिमन्यू हातचा जातो हां लक्षात घ्या जे जे म्हणून करायला जातात त्यांचा पायी काही ना काहीतरी घडतं आणि हा द्रोण आचार्य कुला म्हटला ज्येष्ठ असा हा आचार्य जो आहे हा कर्णालाही मनापासून शिकवत नाही कारण तो उद्धट आहे अमुक आहे तमुक आहे या आचार्याला पराभूत कसं कर करायची चिंता आहे आणि पराभूत काय करावं याकरता जो व्यूहरचनाचं काम चाललं आहे ते नगरीत चाललेलं आहे अशा द्रोणाचा पराभव कसा कर करायचा कोण करू शकेल सगळ्या मुलांनी जेव्हा मानाखाली घातल्या तेव्हा द्रुपराच्या लक्षात आलं की इथे काही पुरुषार्थ उरलेला नाही उगा त्यांना जन्म दिला वगैरे असं सगळं त्यांनी संताप व्यक्त केला पण द्रोणांनी अनेक चुका केल्याच्या की एक चूक अशी केली की विद्यार्थी तयार केले आणि विद्यार्थी तयार केल्यानंतर के सुद्धा जेव्हा सगळं अध्ययनाचा जो त्याचा तपशील ता होता तो पूर्ण झाला शिकवण्यासारखं काही राहिलं नाही आणि मुलांना निरोप द्यायचा जो समारंभ असतो त्या दिवशी सगळी मुलं आता विद्यालय सोडायचं या तयारीत असताना सगळे जमलेले आहेत आणि सगळ्यांचे डोळे भरून आलेले आहेत घहीवर झालेला आहे त्यातल्या त्यात धीर करून युधिष्ठिराने प्रश्न विचारला आचार्यांना की महाराज तुम्ही आत्तापर्यंत आम्हाला आचार्य इतकी इतकी विद्या दिलीत आम्ही तुमच्याकडे राहिलो शिकलो आम्ही धनुर्वेद परायण झालो धर्मशास्त्राचा अभ्यास झाला रा, राजनीतीचा अभ्यास झाला गुरुकुल म्हणजे फक्त धनुर्विद्धेपुरतं मर्यादित नव्हतं सर्व शास्त्रांचा सर्व प्रकारच्या तरुणांना म्हणजे विशेषतः राजघराण्यातले जे लोक आहेत त्यांना काय हवं आहे ते शिकवण्याची व्यवस्था होती द्रोणाचं आणखीन एक वैशिष्ट्य असं होतं की तत्कालीन क्षत्रिय समाजातील जे तरुण आहेत त्या बहुतांश सर्व तरुणांना विद्या द्रोणाकडून मिळाली असल्यामुळे या सर्व तरुणांनी कृतज्ञता व्यक्त करण्याकरता म्हणून जाहीरित्या भारताचार्य अशी त्याला पदवी दिलेली आहे कृतज्ञता म्हणून एकीकडे तो याही अवस्थेत एकीकडे त्याही अवस्थेत असा आहे तो आणि मग सगळ्यांनी विचारलं की सगळ्यांच्या वतीने युधिष्ठिर आम्ही आपल्याला काय गिरुदक्षिणा द्यावी तर त्यांनी लगेच काही विचार करायच्या डोक्यातच आहे ना बारा वर्ष एकच एक जप चालला आहे त्याचा द्रुपदाला जिवंत पकडून आणणार काही डोक्यात नाही त्याचा तुम्ही मुलांनी त्याच्यावर हल्ला करा आणि त्याला जिवंत पकडून आणा काय म्हणतो तो सास्यात परमदक्षिणा ती माझी सर्वश्रेष्ठ गुरुदक्षिणा ठरेल मला आणि काहीही नको